नमस्कार, वंदनाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी गणपती बाप्पासाठी खास सुवासिक उकडीचे रंगीत गुलकंद मोदक। मोदकाचे सारण तयार करून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। ओल्या नारळाचा चव, गुलकंद, पिठी साखर, रेड रोज सिरप, पिस्त्याचे काप, खसखस, तूप। पॅनमध्ये 1.5 चमचा तूप घेतले, ते वितळले की त्यात 1.5 चमचा खसखस घालून ती थोडी परतून घ्यायची, त्यामुळे सारणाला खमंग चव येते। आता त्यामध्ये 1 कप ओल्या नारळाचा चव घालायचा, तेही 3-4 मिनटं चांगले परतून घ्यायचे, त्यामुळे त्यातले मॉइश्चर कमी होते। 2 मोठे चमचे गुलकंद घालून ते नीट मिक्स करून परतून घेऊया। तसेच त्यामध्ये 4 चमचे पिठी साखरही घालायची। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। ती नीट मिक्स झाली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे रेड रोज सिरप घालूया। रोज सिरप घालायचा नसेल तर त्यामध्ये तुम्ही वेलची पोडही घालू शकता, त्यामुळे सारणाला खूप छान गुलाबी रंग येतो व चवही अजून वाढते। ते नीट मिक्स झाले आहे। आता त्यामध्ये पिस्त्याचे काप घालूया व मिश्रण 3-4 मिनटं परतून घेऊया आणि नंतर गॅस बंद करायचा। मोदकाच्या पारीसाठी लागणारे साहित्य बघूया। तांदळाचे पीठ, पाणी, तूप, व्हाईट रोज इसेन्स, मीठ, केशरी रंग, हिरवा रंग, पिवळा रंग। मोदकाच्या पारीसाठी तांदळाच्या पिठाची उकळ तयार करूया। त्यासाठी पॅनमध्ये 1.5 कप पाणी उकळायला ठेवले होते। पाणी उकळायला लागले की त्यात 1/2 चमचा मीठ, 1.5 चमचा तूप आणि 1/2 चमचा व्हाईट रोज इसेन्स घालायचा। इसेन्स ऑप्शनल आहे, त्यामुळे पारीला छान गुलाबाचा सुगंध येतो व मोदक ही मिठाई खाल्ल्यासारखे लागतात। आता त्यात 1.5 कप तांदळाचे पीठ घालायचे व ते नीट मिक्स करून घ्यायचे। मोदक करताना नेहमी तांदळाचे ताजे पीठ वापरावे। तांदळाची पिठी करताना कोणताही सुवासिक तांदूळ 1 किलो घ्यावा, त्याचबरोबर 1/2 कप साबुदाणाही धरून आणावा, त्यामुळे मोदकांना चिरा जात नाहीत। पीठ चांगले मिक्स झाले आहे। गॅस बंद करून घ्यावा, त्यावर 10 मिनटं झाकण ठेवून द्यावे, त्यामुळे उकड चांगली शिजते। उकड चांगली मळून घेऊया। उकडीला थोडे पाणी आणि तुपाचा हात लावून मळून घेऊया, त्यामुळे मऊसूक गोळा तयार होतो। त्याचे 4 गोळे तयार करून घ्यायचे, त्यांना परत एकदा मळून घेऊया। केशरी, पिवळा, हिरवा रंग त्यामध्ये घालायचा व त्याचे रंगीत गोळे तयार करून घेऊया। पावडर स्वरूपात खाण्याचे रंग मिळतात, त्यामध्ये थोडे पाणी घालून हे रंग तयार केलेत। सर्वात आधी पिवळ्या रंगाचा गोळा तयार करून घ्यायचा। रंग घातल्यावर ते चांगले मळून घ्यायचे। अशाच प्रकारे केशरी व हिरव्या रंगाचा गोळा तयार करून घ्यायचा व चौथा गोळा पांढऱ्या रंगासाठी तसाच ठेवायचा। तुम्हाला हवे ते रंग तुम्ही यामध्ये वापरू शकता। सर्व कलर तयार आहेत। पोलपटाला आधीच थोडे तूप लावून घेतले आहे, त्यावर ह्या गोळ्यांना लांबट आकार देत त्यांचे रोल तयार करून घ्यायचे। केशरी, पिवळा, हिरवा, पांढऱ्या रंगाचे रोल खूपच छान दिसत आहेत। त्यांचे समान भाग सुरीने कापून तयार करून घ्यायचे, त्यामुळे ते एकसारखे दिसतात। मोदक तयार करण्यासाठी सर्व तयारी झाली आहे। सारणही तयार आहे। प्रत्येक रंगाचे 1-1 गोळेही घेतले आहेत, ते परत एकदा मळून घ्यायचे। गोळे एकत्र करून चिकटवून घेतले की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची पारी तयार होते। पारीला थोडे तूप लावून एकसारखे लाटण्याने लाटून घ्यायचे। तिला परत एकदा नीट चिकटवून घ्यायची। थोडेसे तूप लावून लाटण्याने परत एकदा तिला पातळसर एकसारखी लाटून घ्यायची। पारी तयार आहे। मोदकाच्या पाकळ्या तयार करून घेऊया। थोडासा पाण्याचा हात लावून पाकळ्या तयार करून घेऊया। शक्य तितक्या जवळजवळ फोल्ड करून घ्याव्यात।
दुसरे बोट आत ठेवून अंगठाने तिसऱ्या बोटाने मागे खालपर्यंत दाबत न्यावे, त्यामुळे एकसारख्या पाकळ्या तयार होतात। अशा प्रकारेच 11 पाकळ्या तयार करून घ्यायच्या। मोदकाच्या पारीची खोलगट रंगीत वाटी हातामध्ये तयार झाली आहे। त्यामध्ये गुलकंदाचे सारण बसेल इतके भरून घ्यायचे। सर्व पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या। सारण थोडे आतमध्ये दाबून बसवावे, त्यामुळे ते बाहेर पडणार नाही। गोलाकारात मोदक फिरवत बंद करून घ्यायचा। मोदकाचे टोक पातळसर ठेवावे। मोदकाच्या पाकळ्यांचा उठाव दिसण्यासाठी टोकदार नसलेल्या चमच्याचा मागील भाग पाण्यात भरून पाकळीला आतमध्ये थोडे दाबून घ्यावे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा, त्यामुळे सुबक रेखीव मोदक तयार होतो। मी याआधीही उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा। त्यामध्ये मी पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे ते दाखविले आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आपला सुबक रेखीव सुंदर रंगीत गुलकंद मोदक तयार आहे। उकडीचे रंगीत गुलकंद मोदक साच्यातून तयार करून घेऊया। त्यासाठी मोदकाच्या साच्याला थोडेसे आतून तूप लावून घ्यायचे। त्यामध्ये हे रंगीत गोळे चपटे करून अर्ध्या भागामध्ये बसून घ्यायचे। अशा प्रकारे चारही गोळे चपटे करून त्यामध्ये बसून घ्यायचे। नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअरचे बटन क्लिक करा। वंदनाच रेसिपीला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। साच्यामध्ये उकड बसून झाली आहे। साचा बंद करून घेऊया। जास्तीचे मिश्रण काढून टाकायचे। बोटाच्या साह्याने पारी आतमध्ये व्यवस्थित दाबून घ्यायची। त्यात गुलकंदाचे सारण भरायचे। खालून मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा। साचा थोडा दाबूनच बंद करून घ्यायचा, त्यामुळे मोदक छान तयार होतो। साच्यातून मोदक बाहेर काढूया। साच्यातला रंगीत गुलकंद मोदक तयार आहे। मोदकांना थोडेसे हातावर दाबून घ्यायचे। साच्यातले मोदक ही खूपच सुंदर दिसतात। 10 मिनिटांसाठी मोदक चाळणीवर ठेवून वाफून घ्यायचे। 10 मिनिटांनी बघा मोदक किती सुंदर तयार झालेत। गणपती बाप्पाचे सुवासिक रंगीत उकडीचे गुलकंद मोदक तयार आहेत। धन्यवाद।